केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांची लूट होत असून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच खुलासा केला आहे. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मनमाबी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले. त्यातच रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यास गेलेल्या रुग्णांना प्रिस्क्रिप्शन देताना रुग्णालयातील डॉक्टर 70-80% औषधे बाहेरून लिहून देतात. मेडिकलशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे हा संबंधित डॉक्टरांकडून केला जात असून आज याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट महापौरांची व उपायुक्तांची भेट घेत गोरगरीब रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक लक्षात आणून संबंधितांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकू, जो डॉक्टर असे करताना आढळेल तो मार खाईल असा सज्जड इशारा दिला आहे. ऍक्च्युअली खासगी रुग्णालयात औषध उपचार गरिबांना परवडत नाही म्हणून महापालिकेचं जे रुग्णालय आहे रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याणमध्ये एकमेव आहे आणि तिथे औषध उपचार करण्यासाठी लोक जातात तर त्यांना जी प्रिस्क्रिप्शन दिली जातात औषधाची ती अतिशय महागातली असतात आणि त्यांना प्रायव्हेटमधनं ती घ्यायला लागतात. जेणेकरून बजेटमध्ये जर प्रोव्हिजन आहे की औषधं आम्ही महापालिकेतर्फे देतो तर तशी प्रिस्क्रिप्शन दिली नाही पाहिजे. काही आमचा असा आरोप आहे की जे मेडिकल स्टोअर त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूचे आहेत त्यांच्याशी स्वतःचं काहीतरी आर्थिक लागेबांधे ठेवून तशी प्रिस्क्रिप्शन मुद्दाम दिली जातात. ते आम्ही आज वैद्यकीय अधिकारी महापौरांच्या आणि सगळ्यांच्या निदर्शन आणून दिलं विथ प्रूफ विथ पुरावे देऊन आम्ही 2 दिवस तिथे सर्व्हे केला आणि ती प्रिस्क्रिप्शन सगळी जमा केली आणि ती पर्टिक्युलर प्रायव्हेट एखाद्या मेडिकल स्टोअरच्या नावाने दिली जातात असं द्यायला अलाउड नाही आहे. सरकारी रुग्णालयातनं एखाद्या प्रायव्हेट दुकानाच्या नावाने प्रिस्क्रिप्शन देणं हे कधीही कायद्याच्या दृष्टीने उल्लंघन आहे आणि ते एका लागेबांधे असल्याशिवाय असं होत नाही आणि जी औषधं दिली जातात ती अतिशय महागडी असतात. त्याच रोगांवरची उपचार दुसरी औषधं स्वस्तातली उपलब्ध असताना पण महागडी दिली जातात कारण त्याच्यात कट प्रॅक्टिस आहे असा आमचा सरळ सरळ आरोप आहे. आणि आता जे उपायुक्त आहेत पगारसाहेब आणि वैद्यकीय अधिकारी आणि महापौर मॅडम यांनी सांगितलं आहे की 8 दिवसात आम्ही त्याची संपूर्ण सखोल चौकशी करतो, दोषींवर कारवाई करतो आणि 1 आठवड्यात त्याच्यामध्ये बदल सगळ्या सिस्टीममध्ये बदल करतो आणि ते संपूर्ण आम्हाला माहिती बदल नाही झाला तर शिवसेना त्यांच्या स्टाईलने आंदोलन करेल. आम्ही कोणाचं ऐकणार नाही. रुक्मिणीबाईवर धडक देऊ आम्ही डायरेक्ट. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.